आता टीव्हीला बातम्या चालू आहेत, कोणी म्हणतंय पोटनिवडणूक ही बिनविरोध करा पिंपरी चिंचवड आणि कसबा मधली, तर त्यांना मला सांगायचंय ज्या वेळेला पंढरपूरची, नांदेडची, परत अजून दोन तीन ठिकाणच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यावेळेला हे आता बिनविरोध करा म्हणणारे कुठे झोपले होते का? कोणत्या बिळात होतात तुम्ही? लाज नाही वाटत का तुम्हाला बिनविरोध पोटनिवडणूक करा म्हणायला? ज्या वेळेला पंढरपूरची पोटनिवडणूक लागली होती त्या टायमाला कुठं होतास रे बाबा तू? त्यावेळेला नाही सुचलं का तुला की ही निवडणूक ही बिनविरोध व्हावी पोटनिवडणूक? त्यावेळेला कुठं होता तू? अरे लांबचं सोडा, अंधेरीमध्ये जे पोटनिवडणूक लागली होती तिथे आमच्या लटकेताईंना किती त्रास देण्याचा प्रयत्न केला अनाजी पंत आणि ह्या काही गद्दार लोकांनी, आमचं शिवसेनेचं चिन्ह सुद्धा गोठवायला लावलं। लाज नाही वाटत तुम्हाला? स्वतः तर स्वतः उमेदवार उभाच नाही केला पण चिन्ह आमचं गोठवायला लावलं। बरं ते चिन्हाचं राहू द्या बाजूला, पण तुम्हाला बिनविरोध करा म्हणायला लाज कशी वाटत नाही? ज्या वेळेला पोटनिवडणुका ज्या बाकीच्या लागल्या होत्या त्या टायमाला विरोधात त्यांच्या उमेदवार दिले तेव्हा तुमची कुठं होती तुम्ही? पत्र देणारे लोक, फोन लावणारे लोक, मला ह्याच्यावर विश्वास आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे असं म्हणणारे लोक, लाज वाटली पाहिजे तुम्हाला की बिनविरोध निवडणूक करा म्हणायला? कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक ही व्हायलाच पाहिजे। जय महाराष्ट्र।